राज्य सरकारनं दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात पुढं केला खरा, पण ही मदत तुटपुंजी ठरतीय. औरंगाबादमधल्या काही संतप्त शेतकऱ्यांनी तर ही मदत धुडकावून लावली आहे. खरंच ही मदत आहे की बळीराजाची केलेली थट्टा? संतापलेल्या शेतकऱ्यानं सरकारला सवाल विचारलाय की बाबानो, आता तरी तुम्हाला जाग येणार का? दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात सरकारकडून शेतकऱ्यांची जणू थट्टाच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ही गोष्ट आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या सिरस गावची आणि विरगावची. गावात यंदाच्या दुष्काळात होतं नव्हतं ते सारं गेलं. दुष्काळानं शेतकरी पुरता देशोधडीला लागलाय, मात्र सरकारची मदत काही पोहोचली नाही. काहींना मदत आली, मात्र ती मदत पाहून हसावं की रडावं असा प्रश्न बळीराजाला पडलाय. कोरडवाहू शेतकऱ्यास हेक्टरी 4,500 म्हणजेच एकरी केवळ 1,800 रुपये मदत दिली जाते. पिकांसाठी एकरी 15 ते 20 हजारांपेक्षा खर्च होत असताना त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी मदत अत्यंत तोकडी आहे. शासनानं मदतीच्या नावाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्यानं गावातील शेतकऱ्यांनी ही मदत नाकारली आहे आणि हा मदतीचा चेक सरकारला परत पाठवलाय. इतकंच नाही तर मदतीच्या पैशांमध्ये 100 रुपये अधिक टाकत हा चेक गावातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना परत पाठवलाय. कांद्याचे बियाचे भाव 3,000 रुपये किलो, लागण 7,000 रुपये एकरी, काढणी 7,000, निंदणी 7,000, वाढणी ट्रॅक्टर साळीवर नेणारा 4-5,000 रुपये खर्च, उलून साळी टाकायचं तो खर्च वेगळाच. आम्हाला किती खर्च येतो त्याचा हिशोब जर काढला तर हे जे 0 बजेट आहे लगेच काहीच नाही. त्याच्याकरता आम्ही पैसे वापस पाठवले. ते उपकरणं कोणत्यांचा त्यांनी कशाकरता उपकरण? एवढं उपकरण काही होत नाही ना. 45 रुपये गुंठ्याने पैसे दिले त्यांनी. 45 गुंठ्याचं गवत काढायला रुपये लागते 90 रुपये, एवढ्यानी काय होणार? त्याच्यामुळे मग वापस करून दिले. एकतर सततच्या दुष्काळानं शेती परवडत नाही, त्यात बळीराजाचे डोळे लागले होते ते सरकारी मदतीकडे. मात्र मायबाप सरकारनंच भ्रमनिरास केल्यानं नक्की कुणाकडे पाहायचं असा प्रश्न बळीराजाला पडलाय. आजचे दिन म्हणले, सांगितले, अफवा करून मतदान घेतलं आमच्याकडून. हेक्टरी खर्च येतो जवळजवळ 25-30 हजार रुपये कांद्याला, आणि 3-4.5 हजार रुपये देऊ राहिले. याच्यात काहीच होत नाही, औषध सुद्धा होत नाही त्या कपाशीला. खताची कोणीच युरियाचं अनुदान काढून घेतलं. ही तोकडी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. निवडणुका जिंकण्यासाठी याच सरकारनं आश्वासनांचा पाऊस पाडला होता, मात्र आता सत्तेवर आल्यानंतर हेच सरकार जणू शेतकऱ्यांना विसरलंय. त्यामुळे निसर्गानं झोडपलं आणि राजानं मारल्यावर न्यायासाठी कुठला दरवाजा ठोठवावा हाच प्रश्न बळीराजाला पडलाय. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.